सो वेलकम एवरी वन. आज घेणार आहोत नेक्स्ट वेन डायग्राम. आपल्याला आज घ्यायचे वेन डायग्राम, वेन आकृती आपल्याला घ्यायची आहे. इयत्ता 9वीचा गणिताचा भाग आहे तुमचा तो. चला लक्ष द्या. बघा ही आहे वेन आकृती. बघा, संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग कोणी केला होता? तर ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ ज्याचं नाव आहे जॉन वेन. त्याचं नाव काय आहे? जॉन वेन याने केला होता प्रथम. म्हणून त्यांना अशा ज्या आकृत्या आहेत त्यांना आपण म्हणतो वेन आकृत्या. यांना काय म्हणतो आपण? वेन आकृती असे म्हणतो. 1 2 3 4 5. आता इथं दाखवलं तर संच कसं लिहिलं बघा. वेन आकृती आणि संच कसे दाखवले जातात बघा. हा एक संच आहे, ए हा संच आहे ज्याचे घटक आहेत 1 2 3 4 5. मग आपण कसं दाखवलं? एक असं काय केलं, एक असं काय केलं बघा. अशा प्रकारे एक आकृती काढली, गोल काढला. गोल म्हणजे हा गोल नाही, अंडाकृती गोल आहे, ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये लिहिलं ए आणि सगळे घटक याच्यामध्ये दाखवले, बरोबर. याला म्हणतात वेन डायग्राम. याला काय म्हणतो आपण? वेन डायग्राम, वेन आकृती. समजतंय का? वेन डायग्राम्स. सो ही वॉज अ ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन. ही वॉज अ ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन. तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं की लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी हे पण तुम्हाला शिकायचं असतं. प्रोबॅबिलिटी इज इन युअर स्टँडर्ड 10. 10वीला तुम्हाला प्रोबॅबिलिटी आहे. स्टँडर्ड 10 मध्ये यू हॅव अ प्रोबॅबिलिटी चॅप्टर, ठीक आहे. नाव दिस डायग्राम्स आर नोन एज वेन डायग्राम्स. सी हाऊ ही हॅज शोन देर इज अ सेट नोन एज ए अँड द एलिमेंट्स आर 1 2 3 4 5. त्याचे काय आहेत? एलिमेंट्स घटक आहे. सो सेट ए इज शोन बाय अ वेन डायग्राम लाईक दिस. यू हॅव टू ड्रॉ अ सर्कल, नॉट अ एक्झॅक्ट सर्कल, लाईक अ एग सर्कल. सो दिस सेट ए इज रिटन एज 1 2 3 4 5. ओके, गेटिंग? एवढं कळलं? याचा जेव्हा डायग्राम आपण ऍक्च्युली काढणार ना तेव्हा तुम्हाला नीट कळून जाईल ते. नाव अजून एक सेट बी पण तुम्हाला दाखवलाय इथे बघा. सेट बी इज ऑल्सो गिव्हन टू यू. सेट बी इज दॅट, इकडे बघा. एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो अँड सॉरी हा एक्स इज लेस दॅन इक्वल टू झिरो ऑर ग्रेटर दॅन मायनस 10. सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मायनस 10 म्हणजे काय काय याच्यामध्ये? झिरो, फ्रॉम झिरो टू 10. बघा, फ्रॉम झिरो टू 10, झिरो, मायनस 1, मायनस 2, मायनस 3. So this is set B. See, it can be represented by a quadrilateral or a rectangle. तुम्ही कसं म्हणताना रिप्रेझेंट करू शकता? इट इज नॉट नेसेसरी की आपलं सर्कलच पाहिजे. इट कॅन बी शोन इन एनी डायग्राम. हा एक तुम्ही स्क्वेअर काढला तरी सुद्धा त्याच्यामध्ये चालतो. बघा, बी बी का दिलाय? बी ही संख्या कशी आहे? बी संख्या कशी आहे बघा, नीट लक्ष द्या. एक्स म्हणजे काय? तर एक्स हे शून्य किंवा शून्यापेक्षा लहान आणि वजा 10 किंवा वजा 10 पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणजे काय येणार? 0 वजा 1 वजा 2 वजा 3. तुम्ही कसं दाखवलं होतं? एक आयत करून दाखवलेला आहे. तर असा सुद्धा वेन डायग्राम काढता येतो आणि तो सुद्धा चालतो. गोल काढलाच पाहिजे असं काही नाही, परंतु सहसा आपण कसं करतो? अशा प्रकारचे गोलच वेन डायग्राम मध्ये काढत असतो. दुसरं तुम्हाला शिकायचं आहे उपसंत किंवा सबसेट. तुम्हाला शिकायचं आहे उपसंत किंवा सबसेट. मी डायरेक्ट आकृतीमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. सेट ए काय आहे? नीट लक्ष द्या. सेट ए काय आहे? 1 2 3 4 5 6 7 8. सेट बी काय आहे? 2 4 6 8. म्हणजे काय? तर बी मधले प्रत्येक घटक ए मध्ये आहेत. म्हणून आपण काय केला? बी बघा, बी आतल्या बाजूला काढला, त्यात लिहिलं 2 4 6 8, ठीक आहे. ए बाहेरच्या बाजूला घेतलं आणि जे काही उरलेले आहेत बघा. आता ए मध्ये काय येतात? सगळे येतात, परंतु 2 4 6 8 काय झालं? बी मध्ये गेलेत. त्यामुळे फक्त आपण काय घेतलं बघा, हा 2 कट झाला, इथला 4 कट झाला, 6 कट झाला, 8 कट झाला. बघा, ए मध्ये काय काय लिहिलं त्यांनी? मग 1 लिहिलाय. बघा, ए मध्ये काय काय लिहिलं त्यांनी? 1 लिहिलाय, 3 लिहिलाय, 5 लिहिलाय,
सात लिहिलाय आणि बी मधले घटक आहेत ना ते सुद्धा एचेच घटक आहेत, लक्षात घ्या, कारण तो आत्म दाखवलाय म्हणून हे सुद्धा घटक त्याचेच आहेत. हे सुद्धा घटक असे आहेत, त्याचेच घटक आहेत, समजलं. तर याला काय म्हणतो आपण, सबसेट किंवा उपसंच म्हणतो. लिहितात कसा, बी हा संच ए चा उपसंच आहे. बी हा संच ए चा काय उपसंच आहे, बघा बी हा ए चा उपसंच आहे असं आपण लिहू शकतो, बरोबर. मग बी लिहायचा आणि हा जो सी आहे ना, सी नाहीये तो, थोडं कसं लांब एक चिन्ह आहे म्हणजे खाली काय करायचं, एक रेष मारायची, अशा प्रकारे दाखवतात. थोडं कठीण वाटतंय पण ते आपल्याला जेव्हा समजेल, जेव्हा आपण गणित सोडतो तुम्हाला ते थोडस समजून जाईल, सबसेट तुम्हाला समजून जाईल, उपसंच कळेल. पुन्हा रिपीट करतो बघा मी, सबसेट पुन्हा रिपीट करतो, नीट लक्ष द्या. यस, हु हॅज कम नाव, कोण आला होता, आयफोन 11 प्रो. चलो नेक्स्ट, सबसेट. सो व्हाट इज अ सबसेट, इफ ए एंड बी आर गिवन टू सेट्स एंड एव्हरी एलिमेंट ऑफ, बघा नीट लक्ष द्या इथे, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. बी चे काही जे सेट एलिमेंट्स आहेत ना, दे आर ऑल्सो पार्ट ऑफ सेट ए, दे आर ऑल्सो पार्ट ऑफ सेट ए. देअरफॉर इन दिस वे बी इज अ सबसेट ऑफ ए अँड इट इज रिटन एज इन दिस वे. सो इट कॅन बी रेड एज बी इज अ सबसेट ऑफ ए ऑर बी सबसेट ए. ठीक आहे, नाउ इन ए देअर आर एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बी हॅज एलिमेंट्स 2, 4, 6, 8. बी हॅज एलिमेंट्स 2, 4, 6, 8. See, 2, 4, 6. So in inner side we have drawn B, 2, 4, 6, 7. Outer side we have drawn A. आता A मध्ये सगळे घटक आले, त्यामुळे हे जे काही रिमेन आहेत 1, 3, 5, 7 ते फक्त आपण या मोठ्या बॉक्सच्या मध्ये घेतले, कारण ऑलरेडी 2, 4, 6, 8 इनर साइड मध्ये आहेत. सो इन दिस वे वी कॅन राईट दॅट बी इज अ सबसेट ऑफ ए, बी इज अ सबसेट ऑफ ए अँड दिस इज द वेन डायग्राम. खूप सोपी वेन डायग्राम असते, थोडं समजलं की तुम्हाला ते कळून जातं, वेन डायग्राम. गटिंग, पुढे बघा. इथे बघा तुम्हाला काय दिलंय, असे तुम्ही दाखवू शकता. आता वर्गातली मुलं, तुमच्या वर्गातली मुलं म्हणजे मोठा एक कंस हे दाखवला आपण, षटकोन अष्टकोन दाखवलेला आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अष्टकोन. वर्गातली मुलं अष्टकोन दाखवलं, त्याच्या आतमध्ये वर्गात पोहता येणाऱ्या मुलांची संख्या, वर्गात पोहता येणारी मुले वर्गातील. आता सगळ्याच मुलांना पोहता येतं का, नाही, परंतु सर्व मुलांमध्ये ती मुलं आहेत, त्यामुळे अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. असे तुम्ही बऱ्याच गोष्टी दाखवू शकतात, सायकल चालू येणाऱ्या मुलांचा संच किंवा फळांचा संच आहे त्याच्यामध्ये हे फळ वगैरे हे आपण दाखवू शकतो, यू कॅन शो. आता तुम्ही जात तर तुमच्यापैकी सुद्धा काही मुलांना पोहता येत असेल, काहींना पोहता येत नसेल. एकदा हा लक्ष द्या सगळ्यांनी, ओके सेट झाला. नाउ सिमिलरली स्टुडंट्स ऑफ क्लास ए, स्टुडंट्स इन अ क्लास अँड स्टुडंट्स हु कॅन स्विम. सो ऑब्विसली द नंबर ऑफ स्टुडंट्स हु कॅन स्विम इज लेस दॅन द नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास. लक्षात घ्या, ज्या मुलांना स्विमिंग येते त्या मुलांची संख्या तुमच्या वर्गातल्या मुलांपेक्षा कमी असणार, कारण वर्गातल्या सर्व मुलांना स्विमिंग येते का, नाही. वर्गातल्या सगळ्या मुलांना स्विमिंग येत असते का, नाही. ठीक आहे, ओके. आता हे आपलं वेन डायग्राम काय झालं ना, वी हॅव टू यूज वेन डायग्राम्स कुठे वापरायचे बघा. नाउ वी हॅव टू रिमेंबर समथिंग, तुम्हाला काही लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट बघा, प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, लक्षात घ्या. प्रत्येक संच हा स्वतःचा काय असतो, उपसंच असतो, म्हणजे ए हा एचा उपसंच आहे. दुसरं, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणजे फाय हा कोणत्याही संचाचा उपसंच असतो. तिसरं, जर ए बरोबर बी आणि ए हा बीचा उपसंच असेल तर बी हा एचा उपसंच असतो. एवढं जास्त डिटेलमध्ये त्याच्यावर असं सरळ येत नाही प्रश्न, पण कसं येतं तुम्हाला सांगेल मी पुढे. ए हा जर बीचा उपसंच असेल आणि बी हा सीचा, बी हा एचा उपसंच असेल, याचा अर्थ काय, ए बरोबर बी. ठीक आहे, थोडं कन्फ्युजिंग वाटतंय पण समजेल हळूहळू. Every set is a subset of, every set is a subset of itself. So that means A is a subset of itself.
then empty set is a subset of every set. Empty set is subset of every set. Then if A is equal to B, then we can say that A subset of B or B subset of A. Then A is subset of B and B subset of A, then we can say that A is equal to B. Also, we want to say that if we have to use it, then we have to use it. Where we have to use it. We have to use it. Kuthe aapla vapar karaycha ahe. हे काय आपण घेणार नाहीये. आता आणखी तुम्हाला एक दिलाय युनिव्हर्सल सेट. बघा नीट लक्ष द्या, युनिव्हर्सल सेट काय असतो. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? तर आपण ज्या संचांचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच असतो, त्याला काय म्हणतो आपण? विश्व संच म्हणतो. उदाहरणार्थ बघा, आपल्या शाळेतील वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या नववीच्या काही विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा अभ्यास करायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? नववीच्या सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे नववीचे जे विद्यार्थी आहेत हे काय झाले? तुमचा विश्व संच झालेला आहे. तुम्ही नववीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व विद्यार्थी येतात. उपस्थित राहणारे, उपस्थित न राहणारे, कोणी दांड्या मारतात, कोणी मधल्या सुट्टीतच घरी जाणारे असतात, काही अभ्यास करणारे असतात, काही अभ्यास न करणारे असतात, अशा प्रकारे. म्हणून तुमचा नववीचा काय झाला? विश्व संच झाला, जो सगळ्यात मोठा असतो. लक्षात घ्या, ओके, तो काय असतो? सगळ्यात मोठा असतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तो काय असतो? सगळ्यात मोठा असतो. तो कसं दाखवतो आपण बघा, नीट लक्ष द्या इकडे. उदाहरण बघा, आपल्या शाळेत क्रिकेट खेळणाऱ्या 15 मुलांतून मुलांचा संघ निवडायचा आहे. तर त्यांनी काय केलं? शाळेतल्या सर्व मुलांना, आता जेवढे काही विद्यार्थी शाळेत क्रिकेट खेळतात त्या सर्व विद्यार्थ्यांचा संच काय झाला? यूज झाला. कारण सगळे क्रिकेट खेळतात, परंतु आपल्याला निवडायचा क्रिकेटचा संघ 15 मुलांचा. म्हणून ते आतमध्ये आपण त्याच्यामध्ये काय केलं? तो आतमध्ये दाखवलेला आहे. म्हणजे टोटल विद्यार्थी आपल्याकडे किती आहेत? यू आहेत, युनिव्हर्सल आहेत. खूप मुलं क्रिकेट खेळतात, सगळेच क्रिकेट खेळतात, पण सगळेच टीम मध्ये निवडले जातात का? नाही. यू हा आपण, यू म्हणजे काय? युनिव्हर्सल, अशा प्रकारे दाखवतो. वेन आकृतीमध्ये विश्व संच सामान्यतः आयताने दाखवतात. कसं दाखवतात? सामान्यतः आयताने दाखवतात. पुन्हा रिपीट करतो बघा सगळं मी, नीट लक्ष द्या. युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सलचा अर्थ काय होतो? बिग, मोठं, युनिव्हर्स. सो वेन वी थिंक अ बिगर, सो आवाज बंद ठेवायचा आहे, नंतर आवाज वेळ देतो मी. थिंक ऑफ अ बिगर सेट वेन वी विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर द कन्सिडरेशन विच इन जनरल इज नोन एज युनिव्हर्सल सेट. याला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. समजलं? जर तुमच्या क्लासमध्ये जेवढे स्टँडर्ड 9 जे स्टुडंट्स आहेत, दे आर ऑल कन्सिडर्ड एज युनिव्हर्सल सेट. इवन तुमची शाळा युनिव्हर्सल सेट आहे, किंवा आपला क्लास घ्यायचा, आपला क्लास सुद्धा युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये बाकीचे विद्यार्थी येतात. एक्झाम्पल इज गिव्हन टू यू, अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम अ स्कूल. ठीक आहे, आता विद्यार्थ्यांना, यू देर आर मेनी स्टुडंट्स हू कॅन प्ले क्रिकेट, बरोबर की नाही? देर आर मेनी स्टुडंट्स हू कॅन प्ले क्रिकेट, सो इट इज जनरली रिटन एज यू. यू इज युनिव्हर्सल सेट अँड इट इज अ वेन डायग्राम, इट इज अ रेक्टॅंगल. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? यू आर टेकिंग अ टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स. मग शाळेत जर तुमच्या, सपोज शाळेमध्ये तुम्हाला 50 मुलांना क्रिकेट खेळतात असेल, सो 50 च्या 50 मुलं आपण घेऊ शकतो का? नाही. यू कॅन टेक ओनली 15. त्यामुळे इथे तुम्हाला फक्त 15 स्टुडंट्स घेता येतील टीम मध्ये. बरोबर, सगळ्यांना घेता येणार का? नाही. पण सगळे विद्यार्थी कशा आले त्याच्यामध्ये? युनिव्हर्सल सेट मध्ये आलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा. तुम्हाला घ्यायचं आहे पुढे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स, म्हणजे काय? पूरक संच आहे. बस हा एकच पाठ शिकला की तुम्हाला 1.3 तुम्ही करायला मोकळं होऊन जातं. 1.3 प्रयत्न करू आपण आज घेण्याचा, पण आधी हे समजून घेणं असं गरजेचं आहे. पूरक संच म्हणजे काय? बघा नीट लक्ष द्या. समजा यू हा विश्व संच आहे, बी हा यूचा काय आहे? घटक आहे. म्हणजेच बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये जे असलेले घटक आहेत त्याला काय म्हणतात? बी चा पूरक संच म्हणतात. बघा नीट लक्ष द्या. त्याला आपण असं दाखवतो, बी काढायचा, हा नाही, त्याला इथे समोर चिन्ह, त्याला म्हणतात बी प्राईम. बघा बी प्राईम म्हणजेच काय? तर यू मध्ये आहेत परंतु बी मध्ये नाही, त्याचं वर्णन असं करतात, बी प्राईम असं त्याचं वर्णन करता येईल. सिंपल आहे, बघा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. यू मध्ये काय काय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे सगळे यू आहे, युनिव्हर्सल सेट आहे. बघा बरोबर, हा सगळा युनिव्हर्सल सेट आहे. आता ए मध्ये कोणते घटक आहे? 2, 4, 6, 8, 10
बघा ए आपण आतमध्ये काढला, काय झालं 2 4 6 8 10 हे बघा हा झाला तुमचा ए. आता जे उरतात ना घटक कोणते, एक बघा इथे उरत का 1 3 5 7 9 हे उरतात. आता बघा हे यू मध्ये आहेत परंतु ए मध्ये नाही आहेत, लक्षात घ्या हे यू मध्ये आहेत परंतु ए मध्ये नाहीत, मग ते काय झाले ए प्राइम झाले, म्हणजे ए चा पूरक संच झाले. बघा ए काय झाले प्राइम झाले, ए चा पूरक संच झालेले आहेत. मग काय झाले ते 1 3 5 7 9 बरोबर. जे घटक उरत आहेत ते घटक तुम्हाला घ्यायचे आहेत. पुन्हा रिपीट करतो बघा मी, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट मीन्स बघा यू इज अ युनिव्हर्सल सेट अँड बी इज सबसेट ऑफ यू. सो ऑल द सेट्स ऑफ एलिमेंट यू आहेत. नाउ व्हिच आर नॉट इन सेट बी, व्हिच आर नॉट इन सेट बी, बी मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत, दे आर नोन एज प्राइम नंबर, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सो इट इज रिप्रेझेंटेड बाय बी प्राइम और बी कॉम्प्लिमेंट, बी इंडेक्स सी. एक्झाम्पल बघा, यू इज वॉट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो दिस इज युअर यू. बघा हा तुमचा यू आहे. ए ए काय आहे 2 4 6 8 10, ए इज 2 4 6 8 10. हा आता आपला ए दाखवला इथे आतमध्ये बघा आपण 2 4 6 8 10. सो वॉट रिमेन्स 1 3 5 7 9. सो 1 3 5 7 R 9 ते जे आहेत ते उरतात ते काय आहेत, ते प्राईम आहेत. सो दे आर ए प्राईम, समजलं का, ते काय आहेत ए प्राईम आहेत. तुमचं लक्ष नीट पाहिजे तर तुम्हाला त्यामध्ये कळेल ते काय ए प्राईम आहेत किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए आहेत. अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला नीट समजेल परत बघा. कोण गायब झालं रे मध्येच, नेटवर्कचा इश्यू असू द्या. सी यू काय आहे 1 3 9 11 13 18 19. बी इज वॉट, बी काय तुम्हाला बघा 3 9 11 13. बघा हा यू दिला आपण, हा बी 3 9 11 13. मग काय उरलं रे 1 18 19. सो 1 18 19 काय आहे तुमचे, बी प्राइम आहे, बी चा पूरक संच आहे. लक्षात घ्या बी चा पूरक संच आहे, म्हणजे पूरक संचांचा पूरक संच म्हणजे दिलेला संच असतो. ठीक आहे, अजून रिपीट करतो थोडं तुम्हाला नीट समजेल. मग एकदा लक्ष दिलं ना तुम्हाला कळून झाले, सोपं आहे. यू यू इज व्हॉट 1 3 9 11 13 18 19. सो दिस इज युअर यू, हा तुमचा यू झाला. बी बी मध्ये काय झालं 3 9 11 13. हे 3 9 3 9 11 13 आले, तर व्हॉट रिमेन्स, व्हॉट रिमेन्स 1 18 19. हे उरलं ना आपल्या रेक्टॅंगल मध्ये. सो इट इज युअर बी प्राईम. ठीक आहे, अँड कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज गिव्ह इज द गिव्हन सेट. इट इज इज द गिव्हन सेट. ओके, अजून तुम्हाला काही प्रॉपर्टीज आहेत, काही गुणधर्म बघा. पूरक संचाचे गुणधर्म, ए आणि ए प्राइम किंवा ए पूरक यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो, लक्षात ठेवा दोघांमध्ये सामायिक घटक नसतो. ए जर युचा पूरक सं ए युचा जर घटक आहे, म्हणजे ए जर युचा घटक आहे उपसंच आहे, तर ए चा प्राइम हा सुद्धा युचा उपसंच उपघटक उपसंच असतो. त्यानंतर विश्वसंचाचा पूरक संच, विश्वसंचाचा पूरक संच काय असतो, रिक्त संच असतो. हे एवढं काय येत नाही पण तरी लक्ष ठेवलं गरजेचं आहे. आणि रिक्त संचाचा पूरक संच असतो विश्वसंच. ठीक आहे, एवढं तुम्हाला फक्त लक्षात द्या, थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल कारण हे संख्या आणि हे सगळं थोडंसं आपल्यासाठी नवीन आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की नववीचा अभ्यासच हा थोडासा तुम्हाला बेस पासून करायचा. नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए प्राईम, ए इज सबसेट ऑफ यू, देअरफॉर ए प्राईम इज ऑल्सो ऑल्सो सबसेट ऑफ यू. इकडे थर्ड वन, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एन इज एम्प्टी सेट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. ठीक आहे, बट टिल देन काही डाऊट असेल तर मला विचारायचं. आपण तर 1.3 थोडासा मोठा आहे, आज होईल की नाही माहित नाही मला, बघूया प्रयत्न करूया. आपण जेवढा जमेल तेवढा आपला 1.3 आपण घेऊया. ठीक आहे, आता बघा सगळं नीट लक्ष आहे, पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगणारच आहे मी, पण लक्ष द्या, पे अटेन्शन, कारण तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की नुसतं अभ्यास आहे, परीक्षा आहे म्हणून शिकायचं नाहीये. हे तुम्हाला एक्झामला येणारच आहे आणि इट इज गोइंग एक्झामला, म्हणजे हे तुमच्या नेक्स्ट पुढच्या भविष्यासाठी उपयोगाचं आहे, तुम्हाला लक्षात घ्या. बिकॉज तुम्हाला मी आधी सांगितलं की
स्टडी इज अ कंटिन्युअस चेन, हे एक साखळी आहे, मध्ये तुटलेलं नाही कुठेच. नाव काय देऊ तुम्हाला, नीट लक्ष द्या. व्हॉट इज गिव्हन टू यू? ए, ए काय? ए बी सी डी ई. बी काय? सी डी ई एफ. सी काय? बी आणि डी. आणि डी काय? ए आणि ई. बरोबर. आता काय विचारलं तुम्हाला? सी आणि तुम्हाला विचारलं कोणती विधाने सत्य आणि कोणती विधाने असत्य आहेत ते सांगायचं. आता पहिलं विचारलं सी, बघा नीट लक्ष द्या. काय विचारलं पहिलं तुम्हाला? सी हा बीचा उपसंच आहे. सी हा बीचा उपसंच आहे. सी हा बीचा उपसंच आहे. आता सी मध्ये कोणते घटक आहे बघा नीट. बघा आपण आता काय करू, यासाठी वेन डायग्राम करू. म्हणजे हा ठीक आहे, समजा हा तुमचा सी आहे. सी मध्ये काय काय आहे? बी आहे. सी मध्ये काय आहे? बी आणि डी आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काढूया मोठा. कोणता काढूया आपण? समजा बी काढू मोठा. असा बी काढूया आपण. हा तुमचा बी आहे समजा, मोठा बी. तर बी मध्ये काय आहे? सी डी ई एफ. सी डी ई एफ. बरोबर. पण इथे बघा, नीट लक्ष द्या इथे. बरं सांगतो तुम्हाला मी. सी, सी मध्ये काय आहे? बी आणि डी आहे. पण हा जो बी आहे, बी जो आहे, याच्यामध्ये बी डी आहे का? नाही, बी आहे. पण डी आहे का? आहे का डी? बघा हा डी आहे का इथे, या ठिकाणी हा इथे आहे, पण इथे कुठे आहे का डी? नाहीये. त्यामुळे हे विधान काय आहे? असत्य. लक्षात घ्या, पहिलं विधान काय आहे? असत्य आहे. ठीक आहे, पहिलं विधान काय आहे? असत्य आहे. बरोबर. पहिलं विधान आहे तुमचं असत्य. पुन्हा रिपीट करून सांगतो मी. नाउ व्हाट इज द क्वेश्चन? यू हॅव टू से वेदर द स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. यू हॅव टू से वेदर द स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आहे की फॉल्स आहे समजा सांगायचं आहे. ए बी सी डी आर गिवन. फर्स्ट क्वेश्चन इज सी इज सबसेट ऑफ बी. याचा अर्थ काय होतो की सी मधले घटक सगळे घटक बी मध्ये आहेत असं त्याला दाखवायचे. परंतु आहेत का? बघा सी इज व्हॉट? सी जर तुम्ही बघितलं नीट, सी इज व्हॉट? बी आणि डी. सी मध्ये बी आणि डी आहे. बट जर तुम्ही बी मध्ये विचार केला, या बी मध्ये तर फक्त डी आहे. बी आहे का? छोटा बी आहे का? स्मॉल बी नाहीये. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. लक्षात घ्या, दिस स्टेटमेंट इज फॉल्स. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं, दिस स्टेटमेंट इज फॉल्स. गेटिंग? समजलं का? एनी डाऊट? कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? कारण थोडं वेगळं वाटतं म्हणून विचारतो. कोणाला डाऊट आहे का? एनीबडी हॅज एनी डाऊट? प्रगती, आयफोन 11 प्रो कुठे रे? नुसता फोन ठेवून बाहेर गेला काय? हा साहिल शेडगे, साहिल शेडगे, साहिल पाटील, भार्गव, भार्गव आहे का? आहे वाटतं. येस गाईज, थोडा डाऊट वाटतो याच्यामध्ये काय नाही ना. असं तर तुम्ही मला विचारू शकता. नाही असं नाही, पुढचं तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा आपला पहिला प्रश्न तरी आज पूर्ण होऊन जाईल. ओके, क्वेश्चन नंबर टू बघा. ए सबसेट ऑफ सी, ए सॉरी ए सबसेट ऑफ डी. ए सबसेट डी यायचा का? नाही, ए इज नॉट सबसेट ऑफ डी. कारण ए ऑलरेडी मोठा आहे. बघा ए बी सी डी ई, आणि डी मध्ये काय आहे? ए ई. डी मध्ये काय? ए ई. सो हे पण काय आहे आपलं? रॉंग आहे. बघा, कारण ए ऑलरेडी मोठा आहे. ए हा बीचा, ए हा डीचा सबसेट असू शकत नाही, कारण ए मोठा आहे तुमचा. म्हणून हे सुद्धा तुमचं काय झालं? असत्य. हे पण काय झालं तुमचं? असत्य. हे विधान सुद्धा कसं लिहिणार तुम्ही? असत्य. कसं लिहिणार तुम्ही? असत्य. बघा, ए इज नॉट सबसेट ऑफ डी बिकॉज ए इज मोठा. ए मोठा आहे ना, लक्षात घ्या ना. इथे सिंपल आहे. पहिली संख्या हा जो असतो ना, फर्स्ट वन इज स्मॉलर दॅन द सेकंड वन. ए इज स्मॉलर दॅन द डी. ए स्मॉलर आहे पेक्षा डी मध्ये फक्त ए आहे, आणि ए काय तुमचं? मोठा आहे. ए बी सी डी ई. देअरफॉर दिस इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. हे सुद्धा तुमचं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. दिस इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. गेटिंग? समजलं? थोडस वेगळं किचकट आहे, आय नो इट, बट होईल जाईल, तुम्हाला कळेल ते. नेक्स्ट बघा. थर्ड वन इज डी इज सबसेट ऑफ बी. डी इज सबसेट ऑफ बी. डी मध्ये काय आहे? ए आहे, ई आहे. बी मध्ये काय आहे? बी मध्ये फक्त ई आहे. लक्षात द्या, तर हे सुद्धा स्टेटमेंट आपलं फॉल्स आहे. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. हे सुद्धा आपलं असत्य आहे. लक्षात घ्या, हे सुद्धा काय आपलं? असत्य आहे. दिस इज ऑल्सो फॉल्स.
See, D subset of B, it is also false. D subset of B, it is also false. Because D मध्ये काय काय तुम्हाला D मध्ये A आहे, E आहे. परंतु याच्यामध्ये फक्त E बघा. यहाँ पे सिर्फ E है. There is only E. So it is also not a subset. It is also false. हे सुद्धा false है. Then fourth वाला बघा. D is subset of A. D मध्ये काय काय तुम्हाला A आहे, E आहे. A मध्ये बघा, A आहे, E आहे. म्हणजे आता ही स्टेटमेंट बरोबर आहे. मग इथं काय ना तुम्ही याच्या पुढे लिहायचं, हे कोणतं स्टेटमेंट आहे तुमचं? सत्य आहे. हे स्टेटमेंट काय आहे? सत्य. हे विधान कसं आहे? सत्य आहे. लक्षात घ्या. बघा इथे D मध्ये काय काय आहे? A आहे. आणि या A मध्ये सुद्धा A पण आहे आणि E पण आहे. त्यामुळे हे विधान जे आहे, विधान कसं आहे तुमचं? सत्य आहे. काल ना तुम्ही या विधानाच्या पुढे सत्य विधान लिहायचं आहे. हे विधान सत्य आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. बघा नीट. डी सबसेट ऑफ ए. डी इज सबसेट ऑफ ए. हियर डी सबसेट ऑफ ए. एलिमेंट्स ऑफ डी आर ए अँड ई. दिस एलिमेंट्स आर प्रेझेंट हियर. बघा ए अँड ई. देयरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू. दिस स्टेटमेंट इज ट्रू. ओके, दिस स्टेटमेंट इज ट्रू. पुढचे सगळे स्टेटमेंट ट्रूच असणार आहेत. आय होप सो. देन फोर्थ फिफ्थ वन. बी सबसेट ए. बी सबसेट ए. बी हा एचा उपसंच. बी मध्ये काय काय? सी डी ई एफ. नाही वाटतं सी डी ई एफ. आता इथे बघा, सी आहे, डी आहे, ई आहे, पण एफ नाही आहे. त्यामुळे हे सुद्धा तुमचं असत्य. हे तुमचं असत्य आहे, कारण एफ नाही आहे. लक्षात घ्या, इथे एफ आहे. बघा हा इथे एफ आहे, पण हा एफ इकडे नाही आहे. हा एफ इकडे आहे का? नाही आहे. त्यामुळे पाचवं पण तुमचं असत्य आहे. पाचवं पण काय आहे? तुमचं असत्य आहे. लक्षात घ्या. पुन्हा रिपीट करतो मी. B is a subset of A. B is subset of A. B is subset of A. Here, B subset of A. B, what are the elements of B? C, D, E, F. C, D, E, F. Then what are the elements of A? C, D, E. But F is not there. So therefore, this is also a false statement. This is also a false statement. This is also a false statement. The last one, C subset A. C subset A. C subset A. C. Elements of C are, C चे घटक काय? B आणि D. इथे आहे का? B आणि D आहेत. B आणि D या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे विधान, शेवटचं जे विधान आहे, शेवटचं जे विधान, हे कसं आहे? आपलं सत्य आहे. लक्षात घ्या, विधान कसं आहे? सत्य आहे. फक्त आपल्याला काय करायचंय की पहिल्या घटक, बघा पहिल्या संचातले घटक दुसऱ्या संचात आहेत की नाही एवढं फक्त बघायचं आहे. कळलं? जर ते असतील तर सत्य नसेल तर नाही. सी लास्ट वन. सी सबसेट ऑफ ए. सी सबसेट ऑफ ए. हियर एलिमेंट्स ऑफ सी आर बी अँड डी अँड एलिमेंट्स ऑफ ए. एलिमेंट्स एफ ए मध्ये आहे का ते बघा. बरं आहे. बी अँड डी दे आर प्रेझेंट. देयरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू. देयरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू. यू कॅन से दॅट दिस स्टेटमेंट इज ट्रू. समजतंय का? हा, क्वेश्चन नंबर वन झाला. क्वेश्चन नंबर टू थ्री मला वाटतं आज होणार नाही आपला. क्वेश्चन टू सोपं आहे, उद्या आपण घेऊया. क्वेश्चन टू थ्री फोर फाईव्ह मोठे क्वेश्चन आहेत, आपला समजणं पण गरजेचं आहे. सो आज मी तुम्हाला जेवढं शिकवतो सगळं लिहून काढा. सोपं आहे ते सगळं. वेन डायग्राम वगैरे सगळं लिहून काढा. तुमच्याकडे वेळ आहे. शुद्रकन लिहा, पाडे लिहा. इफ एनी, जर कोणाला डाऊट असेल तर मला विचारून घ्या. एनी डाऊट आहे कोणाला? बेस्ट भार्गव प्रगती. आयफोनवाला कोण आहे रे? फोन ठेवून केव्हाचा गायब झालाय? आयफोन 11 प्रो. येस सिमरन सर, जे शिकवलं सगळं लिहायचं ना? हा लिहा ना, वेळ आहे. नाही नाही, सगळंच लिहून काढा ना. वेळ आहे ना. आज जेवढं घेतलं ना तेवढं सगळं लिहा. तुम्ही दररोज तसंच करा ना. वेळ आहे तुमच्याकडे ना. दुसरा काय वेगळा अभ्यास आहे का तुम्हाला? नाहीये. असेल तरी तुम्हाला वेळ आहे, कुठं जायचं नाही, काही नाही. सो सगळं लिहून काढा, म्हणजे तुम्हाला काय होईल? तेवढी प्रॅक्टिस होईल. आणि तुम्ही काही मुलं अभ्यास करून पाठवतात, काही मुलं अभ्यास करून पाठवत नाहीये. तर प्लीज तसं करू नका, अभ्यास करून पाठवा. उद्या आपण पुढचं घेऊया. 1. काय आपण घेतलं होतं? एक मिनिट. हा आपण काय घेतो होतो? 1.3 झालं ना. 1.3 चं जे काही राहिलं होतं आपण उद्या घेऊ. आणि पुढे काय काय ते पण पाहूया. आपण थोडंसं मोठा आहे तुमचा. 1.3 आहे. 1.4 कुठे गेला? पुढे वर प्रॉब्लेम. हा 1.4 शेवटचा तुमचा. सो वेळ आहे आपल्याकडे, आपण घेऊया. तुम्ही सगळं लिहून काढा, म्हणजे तुम्हाला पण ते जरा फॅमिलियर वाटेल. काही डाऊट असेल तर मला पर्सनल विचारा. प्रत्येकाला नाव घेऊन विचारू का? येस भार्गव
प्रगती, साहिल, सिमरन, दुसरा साहिल, काय डाउट असेल विचारून घ्या, आरती. येस गाईस, इफ यू एनी डाउट यू कॅन आस्क मी. बघा, वाटतं तुम्हाला सोपा अभ्यास नाही आहे, यू आर इन 9th स्टँडर्ड, सो इट इज अ बिट डिफरंट आहे. तुम्हाला डिफिकल्ट नाही म्हणत मी, कठीण नाही आहे, पण थोडंसं वेगळं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आतापर्यंत तुमचा स्ट्रेट फॉरवर्ड गणित होती स्टँडर्ड 8 पर्यंत. क्वेश्चन दिला सर, एक एक मेथडने ऑलमोस्ट सगळे सोडवायचे, पण आता हे तसं नाही आहे. येस, एनी डाऊट गाईस आहे का? नसेल तर मला थंब दाखवा, म्हणजे सर आम्हाला नाही डाऊट काही, असं दाखवा. आणि असेल तर उद्या बघा मग, किंवा नाही तर मला विचार, काय डाऊट येतो. ठीक आहे, आपण तुमचा टायमिंग वाढवणार आहे थोड्या वेळ नेक्स्ट मंथ पासून. ठीक आहे, त्यामुळे थोडं आता सध्या फक्त आपण एकच सेशन घेतोय, देन थोडा वेळ अजून एखादा सेशन होईल, म्हणजे आता 35 मिनिटचा एक सेशन आहे तुमचा रेग्युलर, 35 मिनिटाचा एक तास असतो, पिरियड असतो, असे 35 मिनिटाचे आपले दोन पिरियड होतील. 35 म्हणजे तुमचं जवळजवळ 1 तास 10 मिनिटं वगैरे तुमचं चालेल. चला, आजचा लेक्चर एंड करतोय, बाय एव्हरी वन.